शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. सध्या WD उत्तर भारतातून पुढे सरकत असून त्याचा प्रभाव आता संपत चालला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबही फारसा प्रभावी तयार होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर अनेक हवामानात बदल होतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रापुरता मर्यादित अंदाज बघायचं झालं तर विदर्भामध्ये थोडं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता 1-2 दिवस आहे. GFS मॉडेलनुसार अंदाज बघितला तर आता WD आणि कमी दाबाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे भारतातील आणि महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी होणार आहे. या वातावरणात पुढे जवळपास दीर्घ कालावधीपर्यंत पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही. मात्र साधारण 5-6 तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं. पण बघतो, 6 तारखेला थोडं विदर्भात ढगाळ वातावरण दाखवण्यात येतं आहे. 7 तारखेपासून उघडीप सुरू होईल. पुन्हा एकदा 12-13 तारखेच्या दरम्यान एक WD असणार आहे आणि कमी दाबाची शक्यता देखील अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आहे. परंतु हे वातावरण किती प्रभावी बनतं यावर याच्या पावसाची क्षमता ठरणार आहे. सध्या तरी हे दोन्ही सिस्टम फारशा प्रभावी ठरतील असं वाटत नाही. आपण बघतो की स्कायमेट वेदरने देखील पावसाळी वातावरणाचा प्रभाव संपल्याचं दाखवलं आहे. 12-13 तारखेच्या दरम्यान एक उत्तर भारतात WD, बंगालच्या उपसागरात कमी दाब असं वातावरण तयार होईल. परंतु ते फारसं प्रभावी असण्याची शक्यता नाही. 15 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला किंवा दक्षिण भारतात एक कमी दाब निर्माण होईल असं मॉडेल दाखवत होते कालपर्यंत. आज मात्र ती सिस्टम कमजोर राहण्याची शक्यता दाखवण्यात येते आहे. त्यामुळे स्कायमेटने तरी 15-16-17 तारखेला पावसाचा अंदाज दिलेला नाही. वातावरण आहे, वातावरणासारखा बदल होतो, त्यामुळे हे वातावरण पुन्हा बदलू शकतं. आपण त्यावर लक्ष ठेवून आहोत. या मॉडेलच्या SMWF व्हर्जननुसार आपण जर अंदाज घेतला तर विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती आज राहण्याची शक्यता आहे. उद्या एक हलका WD उत्तर भारतात पुन्हा सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थोडं ढगाळ वातावरण विदर्भ, मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात राहू शकतं 6 तारखेपर्यंत. त्यानंतर मात्र हा प्रभाव संपेल. 11-12 तारखेला पुन्हा एक नवीन WD हलक्या स्वरूपात उत्तर भारतात येणार आहे. मात्र याचाही फारसा प्रभाव महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार नाही. आपण 13 तारखेला बघतो SMWF मॉडेलनुसार की उत्तर भारतात WD आहे, दक्षिण भारतात श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाब असणार आहे. मात्र ह्या दोन्ही वातावरणामध्ये फारसा प्रभाव नसल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम होईल असं दिसत नाही. अधूनमधून येणारे कमी दाब किंवा WD हे उष्णतामानावर, म्हणजेच महाराष्ट्रातील किंवा भारतातील तापमानावर नियंत्रण करतील. तरी देखील जसं पावसाचं प्रमाण कमी होईल तसं तापमान वाढणार आहे आणि साधारण 40 ची पार तापमान हे मार्चमध्ये जाईल असा आपला अंदाज. या मॉडेलने काल 15 तारखेला पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा अंदाज दिला होता. परंतु आज तो मात्र मागे घेतला आहे. जवळपास 19 तारखेपर्यंत आपण बघितलं तरी महाराष्ट्रात आता पावसाची शक्यता नाही. मात्र हवामान आहे, सातत्याने बदल हवामानात होत असतो, त्यामुळे आपण दररोजचा अंदाज पाहणं आवश्यक आहे. पावसाच्या अंदाजासंदर्भात खात्री यावी म्हणून आपण याही मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. साधारण SMWF मॉडेलचा अंदाज आहे. उत्तर भारतात हलके WD अधूनमधून येत राहणार आहेत. बंगालच्या उपसागरात एक कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु अजून त्यामध्ये अपेक्षित बळ निर्माण होत नाही. त्यामुळे साधारण हे वातावरण कमजोर स्थितीत जात असल्यामुळे 14-15 तारखेला येणाऱ्या पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र हलके WD उत्तर भारतात सरकत आहेत, त्यामुळे मार्च महिन्यातील तापमानाला थोडं नियंत्रित करण्याची क्षमता या WD निर्माण होईल. 19 तारखेपर्यंत आपण जरी या मॉडेलनुसार अंदाज बघितला तरी WD आणि कमी दाबाचं वातावरण तयार होत असलं तरी महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल स्थिती नाही. आपण बघतो की साधारणपणे 4-5-6 तारखेच्या दरम्यान 1010 हेक्टापास्कलचा कमी दाब महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे
थोडी ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे, मात्र पावसाचं वातावरण तयार होणार नाही. यानंतर आपण बघतो की 6 तारखेनंतर हे ढगाळ वातावरणही कमी होणार आहे आणि जवळपास सर्वच महत्त्वाचे मॉडेल 19 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवत नाहीत. आज 5:05 वाजता आपण थोडं वातावरण बदलल्याचं बघतो. नाशिक इथे किमान तापमान 13° सेल्सिअस तयार झालं आहे, तर सोलापूरला 23° कमाल तापमान तयार झालेलं आहे. दुपारच्या तापमानामध्ये नाशिकला 30° तर सोलापूरला कमाल 34° सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. सोलापूरच्या तापमानामध्ये 2° वाढ होऊन ते 36° सरकण्याची शक्यता आहे. हेच तापमान 6 तारखेला दुपारी 37° सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. आपण मार्चमध्ये तापमानाचा पारा हा 40 पार जाईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि 13 तारखेला दुपारी 39° हा पारा जातो आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं आहे. आपण या मॉडेलनुसार धावता अंदाज जरी घेतला तरी हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला आजही काही भागात बघायला मिळू शकते, परंतु त्याचा प्रभाव फार कमी आहे. 5-6 तारखेच्या दरम्यान विदर्भात आणि मराठवाड्यात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकाव होऊ शकतो, परंतु आता कुठेही पावसाची मोठी शक्यता नाही. आपण बघतो की 7 तारखेपासून जवळपास 11 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पूर्णतः उघडीप राहण्याची शक्यता आहे. साधारण 12 तारखेला वातावरणात पुन्हा बदल व्हायला सुरुवात होईल. थोडी ढगाळ परिस्थिती आपण बघतो महाराष्ट्रात नाशिक वगैरे विभागात तयार होईल, त्यातून एखाद्या वेळेस हलका शिडकावसुद्धा महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. 13 तारखेला देखील ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असणार आहे, त्यामुळे एकदम पाऊस आला नाही तरी ढगाळ परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा हे वातावरण 12-13 तारखेला तयार होण्याचा अंदाज सध्या दिला जातो आहे. यामध्ये काही बदल होतो का यावर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत. ECMWF मॉडेल जोपर्यंत पावसाचा अंदाज देत नाही तोपर्यंत आपण त्यावर खात्री देत नाहीत आणि ही ढगाळ परिस्थिती ECMWF मॉडेलने दाखवली आहे, त्यामुळे आपण सातत्याने दररोजची अपडेट बघत चला. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.